महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मोठी बातमी, नवीन शैक्षणिक वर्षापासून आता सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार. काय आहे उपक्रम जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत महत्त्वाची अपडेट. या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळेत हा उपक्रम राबविला जाणार. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यासमोर घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस. 16 जून 2024, भूतान हा देश पूर्णपणे तंबाखूमुक्त झालेला आहे. तंबाखूमुक्त दिनाच्या तसेच फादर्स डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य ह्या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत असल्याने शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. या अनुषंगाने आनंददायी शनिवार हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या 1 ते 8 ह्या येत्यासाठी राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या, असेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून येत्या 1 ते 8 विद्यार्थ्यासाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आनंददायी शनिवार उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यावर मात करण्याची क्षमता निर्माण करणे, विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे. आनंददायी शनिवार उपक्रमात ह्या कृतीचा समावेश प्राणायाम, योग, ध्यान, धारणा, श्वसनाची तंत्रे, आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदिन जीवनात तील वित्तीय व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती खेळ यावर आधारित उपक्रम, माइंडफुलनेसवर आधारित कृती उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य, वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतीचा समावेश करण्याची मुभा शाळांना असणार आहे. आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असताना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांना शनिवार हा वरील कार्यपद्धतीद्वारे आनंददायी स्वरूपाचा होण्याच्या दृष्टीने आयुक्त शिक्षण, पुणे संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रूपरेषा तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे ह्या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबवण्यात येत आहे. शासन निर्णय पाहूया. राज्यातील शाळांमध्ये ह्या शैक्षणिक वर्षापासून शनिवार हा उपक्रम आनंददायी राबवण्याबाबत 14 मार्च 2024 महत्त्वपूर्ण शासन निर्णय. आनंददायी शनिवार सर्व राज्यातील शाळांमध्ये राबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहे. हे पूर्ण शासन निर्णय अखिल दामिसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो.